रत्नागिरीत एक अत्यंत महत्त्वाची ताजी बातमी येते आहे. गुहागर एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे, त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांचा संप होण्याची शक्यता आहे. एसटीच्या सुविधेअभावी लोकांचे हाल होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. प्रणव पोळेकर माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. प्रणव, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे एसटी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमधल्या या वादानं उद्या लोकांना संप पाहावा लागेल असं दिसतंय. नक्कीच अजित, हा सर्वोत्तर प्रकार आहे तो कालपासून सुरू आहे. काल एक मुलगी अगदी चिपळूणवरनं ग्वागरच्या दिशेने एसटी मधला प्रवास करत होती आणि तिचा विनयभंग झाल्याची तक्रार तिने चिपळूण पोलीस स्थानकात दिली आणि त्याच दरम्यान एका वाहकाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून या सगळ्या प्रकाराचा निषेधार्थ ग्वागरचे एसटीचे वाहक आणि चालक जे आहेत त्यांनी या ठिकाणी संप पुकारला. खरं तर जो माणूस निर्दोष आहे त्याला तुम्ही अटक का करताय असा सवाल या चालक वाहकाने विचारला आणि त्यामुळे गेल्या 12 तासांपासून ही सगळी एसटीची सुविधा जी आहे ती बंद आहे. आज या ठिकाणी दापोलीचे तिथले पोलीस निरीक्षक आणि एसटीचे अधिकारी या ठिकाणी एक बैठक कर्मचाऱ्यांच्या मार्फत घेण्यात आली, मात्र या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे उद्यापासून अख्ख्या जिल्ह्याभर या आंदोलनाचे पडसाद द्यायचे उमटण्याची शक्यता आणि अख्ख्या जिल्ह्याभर एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांनी घेतला, त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते पेटण्याची शक्यता आहे. अजित, प्रणव, पालकमंत्र्यांनी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं, उद्याचा संप कसा टाळता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सोबतच या कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय असतील तर त्याचा विचारही प्रशासनानं करावा. धन्यवाद या माहिती करता आपल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.